मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविषयी ट्विटरवर वादग्रस्त ट्विट केल्यानंतर समित ठक्कर चांगला चर्चेत आला होता। ट्विटरमुळे त्याच्यावर केस ठोकण्यात आली होती आणि प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका सुद्धा केली, पण त्याच्यावर मुंबईतही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने या गुन्ह्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली आहे। यावर न्यायालयाने त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे आदेश दिले। त्यानुसार समितला पुन्हा अटक करण्यात आलेली आहे। वादग्रस्त ट्विट करून नितीन तिवारी यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला होता। बीकॉम पर्यंत शिक्षण घेतलेला 32 वर्षीय समित ठक्कर हा ट्विटरवर प्रचंड सक्रिय असून त्याचे 60,000+ जास्त फॉलोअर्स आहेत आणि विशेष म्हणजे त्या फॉलोअर्समध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांचा सुद्धा समावेश आहे। गेल्या आठवड्यात त्याला नागपूर पोलिसांनी गुजरातमधील राजकोट येथून अटक केली। या प्रकरणाच्या तपासासाठी न्यायालयाने समितला 2 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करताच आरोपीचे वकील प्रकाश जयस्वाल, ॲडव्होकेट पारिजात पांडे, ॲडव्होकेट जयंत अलोणी, ॲडव्होकेट संजय बालपांडे आणि ॲडव्होकेट परीक्षित मोहिते यांनी त्याचा जामीन अर्ज दाखल केला। यावर सुनावणी होऊन न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा बदलापूर विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।